Good morning, students. In the last lecture, we have seen vitellogenesis, and today we are going to see our next point, that is structure of hen's egg. Now, what is meant hen's egg? The egg of hen. Okay, hen म्हणजे तुम्हाला माहितीच आहे कोंबडी. आपण आज अंड्याचं structure पाहणार आहोत. Okay, egg is constitute a rich source of easily digestible animal protein. Okay, egg constitute a rich source of easily digestible animal protein. Eggs मध्ये animal protein present असतं, जे easily digestible आहे, and it is rich source of protein. Okay, आपल्या बॉडीमध्ये जे प्रोटीन डेफिशियन्सी होत असेल तर आपल्याला डॉक्टर एग्स खायला सांगतात, अंडे खायला सांगतात. कशासाठी? की इझिली डायजेस्टेबल आहे आणि त्याच्यात भरपूर प्रमाणात प्रोटीन्स अवेलेबल आहेत, प्रेझेंट आहेत. ओके, एग्ज रिगार्डेड ॲज वन ऑफ द गुड सोर्स ऑफ विटॅमिन ए, रेबोफ्लेविन, फॉस्फरस अँड आयर्न. ओके, नॉट ओनली प्रोटीन इज प्रेझेंट इन द एग्ज, बट इट कंटेन्स विटॅमिन ए, रेबोफ्लेविन, फॉस्फरस अँड आयर्न. म्हणजे आपल्या बॉडीला जे जे इम्पॉर्टंट आहेत, नेसेसरी आहेत, ओके, जे महत्त्वाचे आहेत, गरजेचे आहेत, ते सगळे प्रोटीन्स, विटॅमिन्स, रेबोफ्लेविन, फॉस्फरस, आयर्न, हे सगळे एग्जमध्ये अवेलेबल आहेत. ओके, द एग्ज कन्सिस्ट ऑफ शेल अँड शेल मेम्ब्रेन 12%, अल्ब्युमिन अँड चलाजी 56% अँड योग 32%. ओके, जर आपण कोंबडीचं अंडं सगळ्यांनीच पाहिलेलं असेल, सगळ्यांना माहिती आहे, मग त्याच्या वरच्या बाजूला काय आहे? कवरिंग आहे, बरोबर आहे. त्यालाच आपण काय म्हणतो आहे? शेल. शेलच्या आतल्या बाजूला शेल मेम्ब्रेन प्रेझेंट आहेत, मग ते किती आहे? 12%. ओके, आतल्या बाजूला अल्ब्युमिन प्रेझेंट आहे, त्याला आपण पांढरा जी म्हणतो, अंड्यातला पांढरा जो भाग असतो त्याला अल्ब्युमिन म्हणतात. ओके, आणि चलाजी हे किती प्रमाणात आहे? 56% ऑफ द टोटल एग. अँड योक, योक म्हणजे लास्ट टाईम सांगितलेलं आहे, जो अंड्यातला पिवळा बलक आहे त्याला आपण योक असं म्हणतो, आणि तो किती प्रेझेंट आहे? 32%. ओके, आपण त्याचं डायग्राम बघूयात आधी, म्हणजे तुमच्या लक्षात येईल. दिस इज द डायग्राम ऑफ हेन्स एग. ओके, द आउटर कवरिंग इज नोन ॲज शेल. हा एवढा पोर्शन शेलचा मी एनलार्ज करून इथं दाखवलेला आहे, त्यामुळे तुमच्या लक्षात येईल, जो ब्राऊन कलरमध्ये आहे त्याला आपण शेल असं म्हटलेलं आहे. ओके, आतल्या बाजूला ब्ल्यू कलरचे लाईन्स आहेत, त्याला आउटर शेल मेम्ब्रेन आणि इनर शेल मेम्ब्रेन असं म्हटलेलं आहे. ओके, therefore the shell of egg is made up of three layers. The outermost layer is shell, is known as shell, and the inner two layers are known as outer shell membrane and inner shell membrane. Okay, now the internal part pahuya. Pahilyanda sangitlele ahe, the yolk constitutes 32% of yolk material. Okay, manjes kay ki अंड्यातला जेवढा पोर्शन आहे, आतला पोर्शन, त्याच्या 32% काय आहे? योक प्रेझेंट आहे. हा जो पिवळा पलक आहे त्याला योक असं म्हटलेलं आहे. योकच्या इथे ब्लास्टोडिस्क प्रेझेंट आहे. ओके, रेड कलरमध्ये दाखवलेलं आहे. इथूनच ॲनिमल डेव्हलपमेंट स्टार्ट होते. ओके, फ्रॉम दिस ब्लास्टोडिस्क ऑर थ्रू दिस ब्लास्टोडिस्क ॲनिमल डेव्हलपमेंट स्टार्ट्स. आणि ज्या वेळेस डेव्हलपमेंट होत असते त्यावेळेस मग त्यांना न्यूट्रिशियस मटेरियल काय आहे, की डेव्हलपमेंटसाठी न्यूट्रियंट्स महत्त्वाचे आहेत. ओके, न्यूट्रियंट्स आर इम्पॉर्टंट फॉर दी डेव्हलपमेंट. मग हे न्यूट्रियंट्स त्यांना काय बाहेरून मिळू शकत नाहीत, मग ते कसं मिळणार? तर ते न्यूट्रियंट्स मटेरियल म्हणजेच हा योक पदार्थ आहे. या योकवर ते ॲब्सॉर्ब करतच ॲनिमल डेव्हलपमेंट होत असते. ओके, आणि जो व्हाईटिश पार्ट आहे त्यालाच आपण काय म्हटलेलं आहे? अल्ब्युमिन. ओके, एग व्हाईट इथं लिहिलेलं आहे. एग व्हाईट इज नथिंग बट दी अल्ब्युमिन. ओके, एग व्हाईट ऑर
अल्ब्युमिन हा किती आहे 56%. ओके 56% ऑफ द टोटल एग इज अल्ब्युमिन और एग व्हाइट. ओके अँड एगचं जर स्ट्रक्चर पाहिला तर एक पोर्शन किंवा एक पार्ट हा नॅरोअर आहे आणि एक पार्ट हा ब्रॉडर आहे. तुम्ही सगळ्यांनीच अंडं बघितलेलं आहे, बरोबर आहे. एक बाजू निमुळती असते आणि एक बाजू हा ब्रॉडर असतो, जाड असतो. ओके जो ब्रॉडर पार्ट आहे, ओके जो ब्रॉडर पार्ट आहे, आपण उकडलेलं अंडं ज्यावेळेस ओपन करतो, बरोबर आहे, त्याचं वरचं कवर काढतो, त्यावेळेस आपल्याला मध्ये गॅप दिसतो थोडासा. ओके जे पांढरा भाग आहे, पांढऱ्या भागात आणि त्या टर्पलीच्या मध्ये थोडासा गॅप प्रेझेंट दिसतो, त्यालाच एअर सेल किंवा एअर स्पेस असं म्हटलं जातं. ओके दिस इज द एअर सेल अँड हे नेहमी ब्रॉडर एंडलाच प्रेझेंट राहतं. जर कोणाला आतापर्यंत ऑब्झर्व केला नसेल, कोणाच्या लक्षात आलं नसेल, तर तुम्ही पहा ते एखादा उकडलेला अंडं घ्या आणि ब्रॉडर पोर्शन जो आहे तिथून तो ओपन करून पहा. ओके अगदी हलक्या हाताने ओपन करा. वरचे जे तीन लेयर्स आहेत, ओके वरचा जो लेयर आहे शेलचा, तो काढतानाच आपल्याला मध्ये गॅप दिसतो, पांढरा अल्ब्युमिन आणि शेलच्या मध्ये, त्यालाच आपण एअर सेल असं म्हणतो. ओके आता अजून एक शब्द वापरला आहे, चलाजा. नाउ व्हॉट इज दिस चलाजा? आणि हे चलाजा नेहमी एग व्हाईटमध्येच प्रेझेंट असतं, अल्ब्युमिनमध्ये. इथे हे दाखवलेले झिगझॅगमध्ये दोन लाईन्स, त्यालाच चलाजे असं म्हणतात. हे चलाजे कशासाठी आहे? तर हा योग वरच्या बाजूला किंवा खालच्या बाजूला न जाता सेंटरमध्येच राहण्यासाठी हे चलाजे मदत करतात. ओके आपण अंडं कसंही धरला, उभा धरला, आडवा धरला, तरीसुद्धा हा काय होतो, सेंटरमध्येच राहतो. नॉट एक्झॅक्टली सेंटर, बट स्लाइटली टू द ब्रॉडर पोर्शन. थोडासा खालच्या बाजूला, एकदम सेंटरला नाही, तर थोडासा ब्रॉडर एंडला तो प्रेझेंट राहतो आणि त्याच जागी तो स्टिकअप राहण्यासाठी, की इकडे तिकडे न जाता, खालीवर न जाऊ नये म्हणून हे चलाजे प्रेझेंट आहेत. ओके तर त्याचे आपण फंक्शन्स पाहूत. हे जे पार्ट्स आहेत त्याचे आपण फंक्शन्स पाहूया. तर फर्स्ट आउटर मोस्ट लेअर तुम्हाला काय सांगितलं आहे, शेल. ओके इट इज द आउटर कवरिंग ऑफ द एग. ओके अँड इट इज कंपोज ऑफ कॅल्शियम कार्बोनेट. ओके जो आउटर मोस्ट ब्राऊन लाईन दाखवली होती ना तुम्हाला, इट इज नोन ॲज शेल. आणि हा कशापासून बनलेला आहे, कॅल्शियम कार्बोनेटपासून. ओके इट मे बी व्हाईट ऑर ब्राऊन डिपेंडिंग अपॉन द एग ब्रीड. ओके अंडा आपण बघितलं तर काही वेळेस एकदम शुभ्र पांढरा असतो किंवा काही वेळेस तो ब्राउनिश कलरमध्ये असतो. ओके आणि हे कशासाठी आहेत, हा कलर डिफरन्स कशामुळे आहे, की तो एग ब्रीडवर, आपण कोंबड्याचं ब्रीड म्हणतो की नाही, त्याच्यावर हा कलर डिपेंड असतो. ओके द कलर ऑफ द एग डज नॉट इफेक्ट न्यूट्रिशन क्वालिटी. पण ह्या शेलच्या कलरचा न्यूट्रिएंटवर काहीही परिणाम होत नाही, न्यूट्रिएंट्स तेवढेच प्रेझेंट असतात. म्हणजे प्रोटीन्स प्रेझेंट आहेत, विटॅमिन ए प्रेझेंट आहे, रायबोफ्लेविन, फॉस्फरस, आयर्न, हे सगळेच्या सगळे जरी अंडं व्हाईट असेल किंवा ब्राऊन असेल, दोन्हीमध्ये त्यांचं न्यूट्रिशन क्वालिटी ही सेमच राहते. ओके ना नेक्स्ट शेल मेम्ब्रेन. ब्राऊनच्या आतमध्ये जे दोन ब्ल्यू लाईन्स मी तुम्हाला दाखवलेले होते, ओके इट इज इनर अँड आउटर शेल मेम्ब्रेन. ओके द टू शेल मेम्ब्रेन इनर अँड आउटर सराउंडेड द अल्ब्युमिन. ओके अल्ब्युमिनला सराउंडिंग आहे ते शेलच्या आतल्या बाजूला आणि अल्ब्युमिनच्या वरच्या बाजूला, हे दोन आउटर आणि इनर शेल मेम्ब्रेन्स प्रेझेंट आहेत. दे फॉर्म प्रोटेक्टिव्ह बॅरियर अगेन्स्ट बॅक्टेरिया. मग हे शेल मेम्ब्रेनचा फंक्शन्स काय आहे, टू प्रिव्हेंट द एंट्री ऑफ बॅक्टेरिया. म्हणजे बाहेरून कुठलेही बॅक्टेरिया, व्हायरसेस हे आत एंट्री होऊ नये म्हणून हे शेल मेम्ब्रेन्स आहे. काय प्रोटेक्टिव्ह बॅरियर अगेन्स्ट बॅक्टेरिया, म्हणजे दे प्रोटेक्ट्स द एग फ्रॉम द बॅक्टेरिया. ओके एअर सेल फॉर्म बिटवीन दीज टू मेम्ब्रेन्स. ओके अल्ब्युमिन आणि शेल मेम्ब्रेनच्या
मध्ये एअर सेल, तुम्हाला दाखवले एअर सेल और एअर स्पेस प्रेझेंट आहेत. ओके, नाउ व्हॉट इज द फंक्शन ऑफ एअर सेल? द एअर सेल इज द पॉकेट ऑफ एअर फॉर्म्ड ॲट द ब्रॉडर एंड ऑफ द एग. ओके, ज्यावेळेस डेव्हलपमेंट होत असते त्यावेळेस हा एअर म्हणजे ऑक्सिजनसाठी हे यांचा उपयोग होतो. ओके, नेक्स्ट आहे तो एग व्हाईट, और त्यालाच आपण काय म्हटलेलं आहे, अल्ब्युमिन. ओके, इट इज द नियरेस्ट टू द शेल. ओके, शेल मेम्ब्रेनच्या अगदी जवळ आहेत. व्हेन एग इज ब्रोकन देअर विल बी अ क्लिअर डेमार्केशन ऑफ थिक अँड थिन अल्ब्युमिन. ओके, ज्यावेळेस आपण अंडं ओपन करतो त्यावेळेस एक पातळ ट्रान्सपरंट लेअरसुद्धा आपल्याला दिसतं, बरोबर आहे? त्यालाच आपण थिन अल्ब्युमिन म्हटलेलं आहे. आणि जो एकदम सॉलिड व्हाईट पोर्शन आहे त्याला आपण थिक अल्ब्युमिन असं म्हणतो. ओके, इट इज द एक्सलंट सोर्स ऑफ रायबोफ्लेविन अँड प्रोटीन. ह्या व्हाईट पोर्शनमध्ये, व्हाईट पार्टमध्ये, म्हणजे एग व्हाईटमध्ये रायबोफ्लेविन आणि प्रोटीन्स हे जास्त प्रमाणात प्रेझेंट असतात. ओके, आणि तुम्हाला एक झिगझॅग लाईन दाखवली होती एग व्हाईटमध्ये, इट इज नोन ॲज जलासी. ओके, देअर आर ट्विस्टेड कॉर्ड्स, जे झिगझॅग लाईन दाखवलेली होती ना त्यांना ट्विस्टेड कॉर्ड्स लाईक स्ट्रँड्स ऑफ द एग व्हाईट, बरोबर आहे? दे अँकर द योक इन द सेंटर ऑफ द एग. तुम्हाला काय सांगितलेलं आहे की एक योक जो आहे तो खालीवर किंवा आजूबाजूला शेजारी इकडे तिकडे जाऊ नये म्हणून ते चलाजी उपयोगाला येतात किंवा ते चलाजी मदत करतात. ओके, अँकर म्हणजे एका ठिकाणीच स्टिकअप राहण्यासाठी. ओके, अँकरिंग असं त्याला म्हणतो. अँड द नेक्स्ट पार्ट इज द लास्ट पार्ट इज योक. योक म्हणजे पिवळा पलक आपण सांगितलेलंच आहे, मराठीत आपण त्याला पिवळा पलक असं म्हणतो. ओके, दिस इज द येलो पोर्शन ऑफ अन एग. ओके, कलर ऑफ द योक व्हॅरीज विथ द ब्रीड ऑफ द हेन. ओके, ज्याप्रमाणे शेलचा कलर बदलतो की नाही, इथं सांगितलेलं आहे शेल व्हाईट ऑर ब्राऊन, बरोबर, डिपेंडिंग अपॉन द एग ब्रीड म्हटलेलं आहे. त्याचप्रमाणे योक्स पण कलर बदलतो. काही योक जे आहेत, म्हणजे जो पिवळा बलक जो आहे तो थोडासा लाईट येलो कलरमध्ये असतात किंवा काही वेळेस ते डार्क कलरमध्ये पण दिसतात. ओके, हे दोन कलर आहेत. हे कलर कशामुळे आहेत की ब्रीड ऑफ द हेन, कोंबडीच्या त्या प्रजातीवरून. ब्रीड म्हणजे प्रजात. ओके, ती कोंबडी कुठल्या जातीची आपण म्हणतो, ती गावरान आहे का किंवा हायब्रीड आहे का, ओके, त्याच्यावरून ते योगचा कलरसुद्धा डिपेंड आहे. बट डज नॉट इंडिकेट न्यूट्रिशन ऑफ द एग, पण त्याच्या न्यूट्रिशनवर कुठलाही परिणाम होत नाही. न्यूट्रिशन हे सगळे सेम आहेत, मग तो योग लाईट कलरमध्ये असू दे किंवा डार्कमध्ये असू दे, इट कंटेन्स द सेम न्यूट्रिएंट्स इन बोथ द ब्रीड्स. ओके, दिस इज आवर स्ट्रक्चर ऑफ हेन्स एग. ओके, हियर वी कम्प्लीटेड आवर फर्स्ट युनिट, दॅट इज गॅमेटोजेनेसिस. नेक्स्ट टाईम वी विल सी फर्टिलायझेशन. हॅव अ गुड डे.